भंडारा जिले के होमगार्ड के 53 पद के लिए जगह निकाली गई, जिसमें 6,434 अर्जाए मैदानी दौड़ के लिए 26 अगस्त से महिलाओं और 27 और 28 को पुरुष दौड़ के लिए बुलाए गए। अपर पुलिस अधीक्षक ईश्वर कातखड़े ने भर्ती बारे में पत्रकारों को जानकारी दी। भंडारा जिले के होमगार्ड 53 पद के लिए 6,434 पंजीकरण किए गए, जहां 26 अगस्त को महिलाओं की शारीरिक जांच के लिए 330 महिलाएं उपस्थित हुए। इसमें से 240 महिलाएं योग्य ठहरे, जिसमें उन्हें गोला फेंक 800 मीटर दौड़ ली गई तो पुरुष की 27 और 28 अगस्त को ली गई। भंडारा जिल्ह्यामध्ये होमगार्ड पदाची नोंदणी आणि भरती प्रक्रिया सध्या चालू आहे। या भरती प्रक्रियेसाठी एकूण जिल्ह्यामध्ये 53 पदे रिक्त आहेत। त्या 53 पदासाठी जिल्ह्यामधून 6,434 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। आज प्रथम दिवस महिलांची आज या ठिकाणी शारीरिक चाचणी घेण्यात आलेली आहे। महिलांचे एकूण अर्ज 1,626 होते, त्यापैकी 330 महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत। त्यापैकी पात्र असणाऱ्या 240 महिलांनी शारीरिक चाचणी दिलेली आहे। शारीरिक चाचणीमध्ये गोळा फेक आणि 800 मीटर धावणे अशा प्रकारे इव्हेंट्स चा समावेश त्यामध्ये केलेला आहे। यामध्ये गोळा फेक 10 मार्कांना आणि त्याचप्रमाणे रनिंग 25 मार्काला आहे। आणि काही तांत्रिक ज्यांच्याकडे ITI सर्टिफिकेट असेल, ज्यांच्याकडे जड वाहने चालवण्याचा परवाना असेल, अशा काही तांत्रिक गुण आहेत, सर्व गुणांची त्यामध्ये बेरीज केली जाईल आणि जे सर्वात जास्त गुण उमेदवार असतील ते त्यांची त्या ठिकाणी निवड करण्यात येईल। अजून 2 दिवस आहे, 27 आणि 28 ऑगस्टला पुरुषांना भरतीसाठी आपण बोलवलेलं आहे। सकाळी 6 वाजता आम्ही रिपोर्टिंगचा टायमिंग उमेदवारांसाठी ठेवलेला आहे। NBC न्यूज के लिए सुरेंद्र चिंदालोरे की रिपोर्ट।